श्रोतो नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे. आजच्या भागामध्ये आपण AI जनरेटिव्ह AI याच्यामधला नेमका फरक काय त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षांपासून AI जनरेटिव्ह AI कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा झपाट्याने उपयोग होऊ लागलेला आहे. मग त्यात शैक्षणिक असेल, इंडस्ट्री असेल, हेल्थ केअर असेल, या सगळ्यामध्ये याचा उपयोग होतोय. आपल्याला आजच्या या भागामध्ये समजून घ्यायचंय की AI म्हणजे काय आणि जनरेटिव्ह AI म्हणजे काय. पारंपरिक AI याला वीक AI किंवा नॅरो AI असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे की हा जो AI पारंपरिक AI आहे हा एका विशिष्ट कामाकरता वापरला जातो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मजकुराचं विशिष्ट भाषेमध्ये भाषांतर करायचं असेल किंवा कुठला तरी खेळ खेळायचा असेल तर एवढी एकच टास्क ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाते त्याला पारंपरिक AI म्हणतात. जनरेटिव्ह AI म्हणजे काय? जनरेटिव्ह AI ला आपण स्ट्रॉंग AI किंवा क्रिएटिव्ह AI असं म्हणतो. स्ट्रॉंग AI किंवा क्रिएटिव्ह AI. जनरेटिव्ह AI मध्ये हा जो मजकूर असतो त्या आधारावर आपण व्हिडिओ करू शकतो, त्या आधारावर एखादं चित्र दाखवू शकतो किंवा त्या प्रत्येक मजकूर किंवा त्याचा आशय तुम्हाला तयार करता येतात. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी कथा सांगायची आहे कि ती कथा सांगत असताना स्टोरी टेलिंग त्याला डिजिटल स्टोरी टेलिंग त्या तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून त्याच्याशी सुसंगत असणारे व्हिडिओ, त्याचे चित्र, त्याच्यावरचं येणाऱ्या नोट्स असं जे प्रामुख्याने येतं त्याला जनरेटिव्ह AI म्हणतं. हे अतिशय बेसिक उदाहरण झालं. आपण ChatGPT बघितलं, BARD बघितलं, असं या ज्या नवीन टेक्नॉलॉजी मित्रांनो आलेले आहेत त्यामध्ये सुद्धा हा जो जनरेटिव्ह AI आहे हा खास करून मशीन लर्निंगवर आधारित असतो. AI ML असं म्हणतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग. तर या मशीन लर्निंगवर आधारित जो काही उपलब्ध माहिती साठा असतो त्या माहिती साठ्याच्या आधारे एखादा विषय तुम्हाला सहज सोपा करून सांगता येतो. तर हा जो कॉम्प्लिमेंटिंगचा भाग आहे, हा जो क्रिएटिव्ह AI चा भाग आहे, हा प्रामुख्याने त्याला जनरेटिव्ह AI असं म्हटलं जातं. पण जनरेटिव्ह AI कार्यान्वित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर डाटा उपलब्ध असणं आवश्यक आहे. उपलब्ध असलेल्या डाटा मधूनच त्याच्याशी रिलेटेड टेक्स्ट, व्हिडिओ, पिक्चर्स घेऊन हा जनरेटिव्ह AI काम करतो. दोन्ही तंत्रज्ञानामध्ये मशीन लर्निंगचा वापर केला जातो. श्रोतेहो, पारंपरिक AI आणि जनरेटिव्ह AI. पारंपरिक AI च्या बाबतीत एका विशिष्ट नियमांच्या आधारे एक विशिष्ट कार्य उत्कृष्टपणे AI करू शकतं, पण नवीन काही निर्माण करायचं असेल तर ते पारंपरिक AI करू शकत. जनरेटिव्ह AI ही कृत्रिम बुद्धिमत्तेची पुढची पिढी आहे आणि येणाऱ्या या 10-15 वर्षात जनरेटिव्ह AI च्या माध्यमातून असंख्य संधी तरुणांना, इंडस्ट्रीजला, हेल्थ केअरला, एज्युकेशनला उपलब्ध होणार. आपण स्वागत करूया जनरेटिव्ह AI चं. नमस्कार आणि धन्यवाद.